पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरात अन्नपूर्णा व लायन्स क्लब ड्रीम यांच्या वतीने दिनांक 14 ते 18 एप्रिल या कालावधीत येथील कंडरे रेसिडेन्सी इसबावी येथे भव्य पंढरपूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या पंढरपूर महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी हजारो लोक भेट देतील असा कयास आहे। या ठिकाणी जसे मनोरंजनात्मक आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच या ठिकाणी गृहोपयोगी वस्तू, इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक वस्तू, विविध खाद्य पदार्थ, इतर साहित्य, हस्तकलात्मक साहित्य, इतरही अनेक वस्तू असे जवळपास 150 स्टॉल लावण्यात येणार आहेत। सध्या या स्टॉल साठी नोंदणी सुरू असून स्टॉलची उभारणी वेगाने सुरू आहे, त्यामुळे पंढरपूर महोत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांना व विक्रेत्यांना मोठी खरेदी विक्रीची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे। पंढरपूरमध्ये 14 एप्रिल ते 18 एप्रिल या दरम्यान जवळपास 5 दिवस पंढरपूर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अन्नपूर्णा आणि पंढरपूर लायन्स ड्रीमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य पंढरपूर महोत्सवाची खूप मोठी उत्सुकता पंढरपूरकरांना देखील लागून राहिलेली आहे। पंढरपुरात अशा पद्धतीचा प्रथमच सर्वात मोठा इव्हेंट होत आहे अशी एक चर्चा होताना दिसून येत आहे। यामागचं कारणही तसंच आहे, कारण या ठिकाणी जवळपास 150 ते 200 स्टॉल्स उभारण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर इतरही अनेक मनोरंजनात्मक स्पर्धात्मक कार्यक्रमांची रेलचेल करण्यात आलेली आहे। त्यांनी खूप मोठी संधी त्या व्यावसायिक वर्गालासुद्धा या माध्यमातून मिळालेली आहे आणि याबद्दलच आपण आज पायल कंडरे यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेत आहोत। की या ठिकाणी आलेल्या बऱ्याच पंढरपूरच्या सर्व नागरिकांना बऱ्याच वस्तू बघायला मिळणार आहेत, काही नवीन असतील, काही पहिलेही आपल्या उद्योग बघितलेले असतील, पण हे एक ब्रँडिंगच्या हिशोबाने एक चांगला प्लॅटफॉर्म राहील आणि त्याचबरोबर खरेदी करण्यासाठी लहान मोठ्या सर्व लोकांसाठी काही ना काहीतरी नक्कीच आहे। आता त्याच्यात खाद्यपदार्थ असतील, परत इलेक्ट्रॉनिक्स असेल, शॉपिंगसाठी बायकांसाठी कपडे असतील, ज्वेलरी असेल, विविध प्रकारचे स्टॉल्स आपल्या इथे लावलेले जाणार आहेत, जेणेकरून येणारा प्रत्येक माणूस इथे शॉपिंग नक्की करेल आणि त्याला त्याच्या आवडीची काही ना काही वस्तू तर नक्कीच घेऊन जाईल। पहिली गोष्ट तर आपण स्टॉल्समध्ये तर खूप सारे व्हरायटीज ठेवलेले आहेत, VIP स्टॉल्स, जनरल स्टॉल्स आणि त्याच्यात सायझेसप्रमाणे पण वेगवेगळे आहेत। जे नवीन लोक येत आहेत मार्केटमध्ये त्यांना अजूनपर्यंत मार्केटिंगचा चान्स मिळाला नाही आहे, तिथे ह्या प्लॅटफॉर्मवरती त्यांना फर्स्ट तर उपलब्ध करून दिलेला आहे आणि कमीत कमी आम्ही अपेक्षा करतो आहे दिवसाला 3 ते 4 हजार लोक इकडे येतील। मग त्या स्केलनी बघायला गेलं 5 दिवसाचं इव्हेंट आहे, त्यामानाने त्या लोकांना खूप सारे लोक मार्केटिंगचे चान्सेस आहेत। जर मग छोट्यातली म्हणजे छोटी गोष्ट म्हटलं तर गुंतवणूक बँकिंगसाठी पासून ते ट्रॅक्टर्स मोटर्सपर्यंतच्या ह्या आपण सगळ्या गोष्टी इथं स्टॉल्स घेतलेले आहेत ह्या लोकांनी, त्यामुळे बऱ्याच लोकांना बरेच प्लॅटफॉर्म इथं उपलब्ध झालेले आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।